विचारधारेऐवजी सध्याचं सरकार व्यक्तीला प्राधान्य देत आहे अशा प्रकारची झाडा झडते. आपण बघतोय सरसंघचालकांनी घेतलेली आहे समन्वय समितीच्या बैठकीमध्ये. दिल्लीत सुरू असलेल्या भाजप आणि आरएसएसच्या समन्वय समितीच्या बैठकीत सरसंघचालकांनी मोदी सरकारची एक प्रकारे झाडाझडती घेतली आहे. सरकार विचारधारेऐवजी व्यक्तीला प्राधान्य देत असल्याची टीका मोहन भागवत यांनी केली आहे. सरकार व्यक्ती केंद्रित होत चाललं असून सरकार आणि मंत्र्यांमध्ये विश्वास राहिलेला नसल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं. यावेळी अतिशय महत्वाची बातमी आहे. समन्वय समितीची काही वेळापूर्वी बैठक झाली आणि या बैठकीमध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांनी अतिशय महत्वाचे असे उद्गार काढले आहेत आणि एक प्रकारे सरकारची झाडाझडती घेतली आहे. सरकार हे व्यक्ती केंद्रित झालेलं आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे आणि सरकार आणि मंत्र्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा विश्वास राहिला नसल्याचं एक प्रकारे त्यांनी म्हटलं आहे. एकूणच या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी थेट जाऊयात दिल्लीला. आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्या बरोबर आहे. रामराजे, आपण बघतोय एक प्रकारे आरएसएसची ही समन्वय समितीची बैठक होती भाजप आणि आरएसएसच्या बैठकीत सरसंघचालकांनी मोदींची एक प्रकारे झाडाझडती घेतली आहे. काय काय या बैठकीत अर्थातच सरसंघचालक बोलले आपल्या या संदर्भात अधिक माहिती द्यावी. बिल्कुल, कारण भाजपचे सरकार जे आहे ते बहुमतानं आलेलं आहे. अनेक वर्षानंतर हे सरकार आलेलं आहे आणि तरीसुद्धा कुठेतरी संवाद जो आहे तो कमी दिसतोय. त्यामुळंच अविश्वास जो वाढत चाललेला आहे तो कमी करण्यासाठीच ही बैठक घेण्यात आलेली आहे. आज दुसरा दिवस आहे. मात्र कालच्या संपूर्ण बैठकीमध्ये प्रमुख मोहन भागवत यांनी झाडाझडती घेतलेली आहे. सरकार आणि मंत्री यांच्यामध्ये ताळमेळ राहिलेला नाही आहे. त्याचबरोबर मंत्र्यासंदर्भातचा अविश्वास निर्माण झालेला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की सरकार आणि संघटना दोन्ही सुद्धा व्यक्तिकेंद्रित झालेला आहे. भाजप असेल किंवा सरकार असेल, हे दोन्ही संघटना जे आहेत त्या व्यक्तिकेंद्रित झाल्याचा असा आरोप करण्यात आला आणि त्यानंतर दोघांनीही सोबत येऊन काम करणं गरजेचं आहे अशी भूमिका सुद्धा घेण्यात आलेली आहे. नितीन गडकरी या बैठकीला उपस्थित होते, मनोहर पर्रिकर या बैठकीला उपस्थित होते, महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित होते. त्याचबरोबर प्रवीण तोगडिया सुद्धा होते. राम मंदिरचा मुद्दा सुद्धा चर्चेला आलेला आहे. आज दुसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवशी म्हणजेच उद्या नरेंद्र मोदीजी पंतप्रधान या बैठकीला हजर राहणार आहेत. मात्र आज शैक्षणिक मुद्दा असेल, सामाजिक विषयासंदर्भातचे आज मुद्दे येणार आहेत. नमामी गंगे यावर सुद्धा आज चर्चा केली जाणार आहे. मात्र पहिला दिवस जो झालेला आहे त्या दिवसामध्ये सरकार असेल किंवा पक्ष असेल या दोघांबद्दलही नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे आणि लवकरच ताबडतोब सुधारणा करावा. कार्यकर्त्यांना हा पक्ष आपला वाटला पाहिजे तर जनतेला हे सरकार आपलं वाटलं पाहिजे. ह्याच विचारानं दोन्ही संघटना असेल किंवा पक्ष असेल यांनी चालावं असा एक संदेश देण्यात आलेला आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.